नमस्कार, मी नैना। नैना किचन रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर। तर एकदम अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते, कमी साहित्यात बनते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तांदूळ घेतलाय, तर खीर बनवण्यासाठी सुगंधी तांदूळ वापरावा। तर माझ्याकडे हा कोलम, म्हणजे आम्ही जो तांदूळ वापरतो घरी कोलम, तोच इथे मी वापरणार आहे। तुमच्याकडे जर आंबेमोहर किंवा बासमती तांदूळ असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। तर इथे अर्धी वाटी मी तांदूळ घेणार आहे। तर आम्ही घरात वापरतो तोच हा तांदूळ आहे। अर्धी वाटी आपल्याला तांदूळ लागेल। तर हा तांदूळ आपल्याला आता 15 मिनटं भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये। तर चला, तर हा तांदूळ मी छान असा स्वच्छ धुवून घेतला आहे। जी काय पावडर वगैरे मारलेली असते त्यावर, तर ती सगळी काढून टाकायची धुवून। तर आता हा आपण एका मोठ्या भांड्यात घेतला आहे मी डब्यामध्ये आणि भिजत घालूया। पाणी घालूया, भिजणे इतपत पाणी घालायचं, चांगला भिजला जातो। हे बघा, आता आपण हा 15 मिनटं छान असा भिजवून घेऊया, त्याच्यानंतर खीर बनवूया। तर इथे आपली 15 मिनटं झाली आहेत, तांदूळ आपले छान असे भिजलेत। ते पाणी गाळून घेऊया। तांदूळ आपले भिजून झालेत। इथे एक मी भांडं घेतलं आहे, त्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढते। हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे। मी एक ग्लास पाणी घालते शिजण्यासाठी, ऑन करते। इथे आपण तांदूळ शिजायला घातले होते, छान अशी उकळी आली आहे, ढवळत राहायचं, नाही तर तांदूळ खाली लागू शकतो। इथे बघूया आपले तांदूळ शिजलेत काय। थोडेसे कच्चे आहेत, अजून थोडे शिजून घेऊया आपण। इथे बघूया आपला भात शिजलाय काय। भात आपला छान असा शिजलाय, पुन्हा चेक करूया। हे बघा, भात इथे शिजलाय। आता आपण यात दूध घालूया। इथे मी 1/2 लिटर दूध घेतलंय, ते घाल 1 लिटर दूध आहे, फुल फॅट क्रीम हे दूध आहे। तर हे आपण सगळंच घालणार आहोत, मिक्स करायचं। जी काय मलई असते ती सुद्धा घालायची आहे इथे। पण तुपाचा वापर कुठेच केला नाहीये, तूप न वापरता ही खीर बनते। तर नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण दूध जे घातलं होतं ते गरम करून घेतलं होतं मी, तर गरम केलेलं दूध घाला। आणि आता अजून थोडंसं आपण शिजवून घेऊया। आपल्या खिरीला छान अशी उकळी आली आहे, हे काजू बदामांचे काप घालूया। तर मी असेच घातले, खूप छान लागतात। तर ही तूप न वापरता आपण खीर बनवतोय। चारोळी छान अशी ढवळत राहायचं। ही बाजूला जी अशी मलई वगैरे असेल ना, ती अशी काढून घ्यायची चमच्याने आणि अशी दुधामध्ये मिक्स करायची, म्हणजे आपली खीर घट्ट व्हायला थोडी मदत होते। थोडं शिजवून घेऊया आपण। तर आता आपण साखर घालूया, 1 वाटी साखर आहे। तर साखर तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला कितपत गोड हवं, कमी जास्त त्याप्रमाणे घाला। मला 1 वाटी ही परफेक्ट आहे, त्यामुळे मी 1 वाटी घातली आहे। दूध आटत आलं की दूध थोडं गोडसर होतं, त्यामुळे साखर थोडी शेवटीच घाला, 1 चमचा वेलची पावडर। मिक्स करून घेऊया आणि खीर आता छान अशी 20-15 मिनटं तरी छान अशी शिजवून घेऊया।
तो इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत, तर खीर आपली छान अशी शिजली आहे, तुम्ही बघू शकता खूप अशी दाट झाली आहे। तर एवढीच ठेवायची आपल्याला, जास्त घट्ट नाही करायची, कारण की थंड झाल्यावरती जास्त घट्ट होते थोडी, त्यामुळे आपल्याला इतपत शिजवायची। इथे बघू शकता तुम्ही छान असा भात शिजला गेलाय। तर अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे, तर नक्की ट्राय करा। थोडेसे मी ओल्या खोबऱ्याचे काप घालते, तुम्ही ओलं खोबरं किसून सुद्धा घालू शकता, तर इथे मी काप घालते, छान लागतात। मिक्स करूया, तर इथे आपली खीर रेडी आहे। तर इथे आपली खीर रेडी झालेली आहे, तर आता आपण छान अशी सर्व करूया। तर अशा प्रकारे तांदळाची खीर आपली रेडी झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर अजून नवीन असा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाल कलरच्या बटणाला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, त्यामुळे काय होईल, येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला बघता येईल। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।